अनमोल गणेशोत्सव मंडळ कांडली तसंच रामकृष्णजी गोडबोले याच्या स्मृती प्रीत्यर्थ भिलांडे मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य असं रोगनिदान शिबिर ठेवला. एक तर कसा पाणी पाऊस आहे, दिवस आहेत, स्पेशलिस्ट डॉक्टर या ठिकाणी आल्यात, तर या ठिकाणी नेमका कार्यक्रम कोणता आहे लोक याची आपण भावना जाणून घेऊ. कारण एवढे महागा मोलाचे डॉक्टर सर्वसामान्य लोक भेटत नाहीत, पण रामकृष्णजी गोडबोले याच्या स्मृती प्रीत्यर्थ ठेवलेला कार्यक्रम नेमका कोण्या पद्धतीचा आहे तो जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आरोग्य तपासणीसाठी आलेले खास त्वचा रोग तज्ञ डॉक्टर डोपळे सर आहेत. सर, पाणी पावसाचे दिवस आहेत, तर आरोग्याच्या बाबतीत कोणत्या प्रकारची लोक यांना काळजी घ्यायला पाहिजे? या दिवसांमध्ये शक्यतो लोकांनी उकडून पाणी प्यायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला सर्दी खोकला वगैरे काही झालं तर जवळच्या डॉक्टरांना लवकर दाखवून त्यावर योग्य ते उपचार करायला पाहिजे. बरेच लोक काय करतात, थोडा काही आजार असला तर 4-5 दिवस घरीच टाळतात आणि त्यानंतर मग ते त्याच्या त्याच आजाराचं एक मोठ्या आजारामध्ये रूपांतर होतं. आज आम्ही इथं भिलांडे मंगल कार्यालयामध्ये श्री अनमोल गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित शिबिरासाठी उपस्थित आहो आणि बाहेरचा प्रतिसाद बघता खूप सारे लोक इथं जमलेले आहेत, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे की कुठलंही सामाजिक कार्य म्हटलं आणि गणेशोत्सव मंडळ म्हटलं की त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो आणि लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतो. तर अशाच प्रकारचे शिबिर भविष्यात सुद्धा सर्व मंडळांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आयोजित करायला पाहिजे आणि याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवला. तर माझ्यासोबत परतवाडा शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर बंग मॅडम आहेत. मॅडम, हृदयरोगाचा आजकाल जर म्हटलं तर महिलातील मोठ्या प्रमाणात त्याच्यात प्रकार उघडकीस आले, तर यासाठी महिलांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? बा हृदयरोग एक काफी प्रचलित है महिलाओं में, तो उस चीज के लिए महिलाओं को योगा मेडिटेशन सब करना चाहिए. महिलाओं को अपने खान पान पर ध्यान देना चाहिए, तेलखट तीखा पापड़ और मिर्च मसाला कम खाना चाहिए. अपने व्यस्त जीवन में थोड़ा एक्सरसाइज करना चाहिए महिलाओं को और खान पान पर ध्यान देना चाहिए. तर माझ्यासोबत अनमोल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विनोद भाऊ आहेत. विनोद भाऊ, बाकीच्या इकडे समजा गणेशोत्सव म्हटलं की आपण डीजे लावून सारे इकडे आनंदाने साजरा करतो, तुम्ही बा एक समाजाला चांगला संदेश दिला, उद्देश काय बा याचा नेमका? या कार्यक्रमाच्या मागे एकच उद्देश आहे की बा गोर गरीब लोकांना या चुकीचा बा जसा आपला स्किनचा किंवा कोणत्या हार्टचा पेशंट असो कुणी काहीचा असो त्यानुसार आम्ही सर्व डॉक्टरांना इथं बोलवून त्यांच्यासाठी सेवेचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की बा प्रत्येक गोरगरिबाला कोणताही त्रास असला तो त्रास कमी झाला पाहिजे आणि आमच्या गावातल्या लोकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, त्यानुसार हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला. तर माझ्यासोबत मेळघाटचे माजी आमदार केवळरामजी काळे या ठिकाणी ते भेट द्यायसाठी आले. तर मला एक सांगा सर, गणेशोत्सव जर म्हटला तर वेगवेगळ्या उपक्रमातून साजरा केला जातो, डीजे ढोल ताशे हसून जातो, या मंडळाच्या माध्यमातून रोग निदान शिबिर ठेवलं ते आपल्या शहरात काय वाटते नेमकं तुम्हाला याबद्दल? आज कांडली इथे आलो असताना अनमोल गणेशोत्सव मंडळ कांडली इथल्या कार्यकर्त्यांनी वैभव गोडबोले यांचे वडील रामकृष्ण गोडबोले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ भव्य रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या रोग निदान शिबिरामध्ये कांडली गावचे आणि आजूबाजूचे सर्व गोरगरीब नागरिक हे रोग निदान शिबिराचे एकदम मदत घेत आहेत आणि रोग निदान घेत करत आहेत.
जे उपक्रम ज्यांनी आयोजन केलेला आहे प्रत्येक ग्रंथ मंडळाने असे कार्यक्रम वारंवार आयोजित केलेले पाहिजे। तमासोबत परतवाडा शहरातले सुप्रसिद्ध हाळाजे डॉक्टर ऑर्थोपेडिक मदतेल इंग्रजी भाषेत डॉक्टर नवले सर सर आजकाल की राजू म्हणजे कमी वयातल्या लोकांची हाळ ठिसूळ होऊन राहिली यासाठी लोकांना कोणती काळजी घ्यायला पाहिजे बा? मेन म्हणजे तुमचा आहार जो राहते तो एकदम व्यवस्थित असायला पाहिजे। त्यात हिरव्या पालेभाज्या खावा लागतात आणि ड्राय फ्रूट्स वगैरे खायचे असतात, दूध पाहिजे असते नेहमी आणि सकाळचे जी ऊन राहते सकाळचे अर्धा तासाची ऊन आपल्याला भेटली पाहिजे, त्याच्यामुळे हाडं मजबूत राहतात। जर हे जर केले नाही आपण तर मग आपले कमी वयात हाडं ठिसूळ होतात। तमासोबत या ठिकाणी आणखीन एक आयोजक आहेत आमचे रविभाऊ गोडबोले बापा, साऱ्याच प्रकारचे डॉक्टर ठेवले, हाडाचा डॉक्टर ठेवला, हृदयाचा डॉक्टर ठेवला, तर आज तुम्हाला हा जो कार्यक्रम झाला याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बा? आमच्या कांडलीतले अनमोल गणेश मंडल या लहान पुराचं मंडल आहे, या मंडळाच्या पुरायांना असं ठरलं की बा ढोल तासे तर सगळे मंडळ वाजवते, हे बाकीचा खर्च करते उपलांनी, तर आम्ही मंडळामार्फत बा एक माझे स्वर्गीय वडील असंच त्यांचं 22 ऑगस्टला निधन झालं होतं, त्यांच्या पित्याने त्यांना ते रोग निदान शिबिर खुलेलं आहे आणि या शिबिरात गरीब वर्ग भरपूर लोकांना सहभाग घेतला, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे आणि डॉक्टर लोक जे येऊन इथं येऊन मोफत सेवा त्या देऊन आली त्याबद्दल मी त्यांचाही खूप आभारी आहो की असं सहकार्य अगर प्रत्येक गावातल्या मंडळाला किंवा प्रत्येक ठिकाणी असं अगर करण्यात आलं तर एक प्रकारचं गरीब वर्गाला त्याची एक सहानुभूती म्हणून काही ना काही मोफत शिबिर झालं, त्या पद्धतीचं त्यांले जे आर्थिक जे त्यांले आर्थिक अडचणीमुळे जे होत नाही ते बा ह्या ह्या मंडळामार्फत जे या पुराईनं केलं त्याबद्दल त्या मंडळाच्या सगळ्या मुलांचं मी अध्यक्ष यांचं आभारी आहे। गणेशोत्सव मंडळ तसेच रामकृष्णजी गोडबोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भेलांडे मंगल कार्यालयात रोगनिदान शिबिर ठेवलं होतं, चांगले चांगले डॉक्टर बोलावले, डॉक्टर नवले साहेब जे हाळाचे डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर डपळे साहेब स्किन स्पेशलिस्ट आहेत, बंग मॅडम बोलावल्या, असे वेगवेगळे डॉक्टर ठेवले। विशेष म्हणजे कांडली भागातला हा जो परिसर आहे या ठिकाणच्या भरपूर लोकांना त्याच्या आरोग्याची तपासणी या ठिकाणी ठेवली आणि गणेशोत्सव मंडळाने असे जर उपक्रम या ठिकाणी राबवले तर त्याचा जो सामाजिक संदेश आहे हा साऱ्याच चांगला राहील। विशेष म्हणजे आयोजकासोबत बोललो, विनोद भाऊ सोबत बोललो, रवी भाऊ सोबत बोललो, त्यांनी सांगितलं की सामाजिक बांधिलकी जोपासताना आपण बा समाजाचं काहीतरी देणं असते ते आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठेवलं, गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून असे जर कार्यक्रम राबवले गेले ना तर नक्की त्याचा समाजाला चांगला संदेश आणि फायदा होईल आणि हा कार्यक्रम पाहायला भेटला तुम्हाला गावरान 90।